नाशिक भद्रकाली पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाने तांत्रिक दृष्ट्या तसेच कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी झाकीर शेख वय 39 वर्ष राहणार इस्माईल बेकरी जवळ खडकाळी याला द्वारका ट्रॅक्टर हाऊसच्या समोरून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची विचारपूस केली असता त्याने नाशिक शहरातील विविध भागातील हिरो होंडा स्प्लेंडर या मोटरसायकलींची चोरी फक्त हौसेपोटी केली असल्याचं सांगितले. सदर मोटरसायकली या पेट्रोल संपताच तो आहे त्याच ठिकाणी सोडून द्यायचा. गेल्या महिन्याभरापासून आरोपीनं चक्क 7 ते 8 मोटरसायकलींची चोरी केली असून सदर प्रकार हा विनोद गाजरे यांनी 4 ऑगस्टला मोटरसायकल चोरीची फिर्याद दिली असता पोलिसांनी शिताफिळा तपास करून झाकीर उर्फ जक्की यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2,75,000 रुपये किमतीची मोटारसायकली हस्तगत करण्यात आले असून झाकीर उर्फ जक्की त्याच्यावर सरकारवाडा भद्रकाली पोलीस स्टेशन येथे 379 कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडगे महाराज पुतळा येथून एक टू व्हीलर चोरीला गेली होती, त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला CR नंबर 195/2021 Under Section IPC 379 अन्वये गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस स्टेशन भद्रकालीची DBG टीम आणि PI क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी तपास सुरू केला आणि त्या तपासावरून खडकाळी येथील आरोपी आहे झाकीर उर्फ जक्की अख्तार शेख वय 39 याच्यावर संशय होता. त्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यामध्ये तपास करत असताना सदर गुन्हा उघडकीस आला आणि त्या गुन्ह्यामध्ये आणखी गाड्या रिकवर झालेल्या आहेत. 8 गाड्या टू व्हीलर मोटरसायकल्स रिकवर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आणि झोन 1 सरांच्या आणि ACP Division 2 खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन भद्रकालीच्या DB टीमने हवालदार भगवान जाधव आणि त्यांच्या DB टीमने अतिशय कौशल्यपूर्ण आणि अतिशय चांगला तपास केलेला आहे. त्यातून आपण 8 गाड्या रिकवर केलेल्या आहेत. त्यामध्ये भगवान जाधव, PN रमेश कोळी, सचिन मजदे, सागर निकुम, बंटी सय्यद आणि जितेंद्र पवार यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन अतिशय कौशल्यपूर्ण या गाड्या या गुन्ह्यांचा उकल केलेला आहे आणि 8 गाड्या रिकवर केलेल्या आहेत. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त दीपक पांडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 अमोल तांबे तसेच सर्व पोलीस आयुक्त विभाग 2 नाशिक शहर श्रीमती दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, पोलीस निरीक्षक दत्ता पवार, गुन्हे शोध पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस हवालदार भगवान जाधव, रमेश कोळी, सचिन मस्के, सागर निकम, जितेंद्र पवार, बंटी सय्यद यांच्या प्रयत्नातून आरोपी झाकीर शेख याला पकडण्यात यश आले. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी अनिल केदारे, भद्रकाली, नाशिक.